नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सारथी एज्युकेशनची नवीन बँकिंगची बॅच चालू होते तेरा नोव्हेंबर दो दोन हजार चोवीस रोजी याच्या अगोदरची बॅच आपण चालू केली सप्टेंबर महिन्यामध्ये आणि मागच्या दोन महिन्यापासून सारथीची कोणतीही बॅच नाही पण मध्यंतरी दिव्या दिवाळी आले असल्या कारणाने आपण थोडीशी एक नोव्हेंबरला दिवाळी त्याच्या अगोदर दिवस आहे त्याच्यानंतर दिवस बॅच काय टाकता येणार नाही कारण विद्यार्थी संख्या तेवढ्या प्रमाणात ते येणार नाही म्हणून आपली नवीन बॅच आपण चालू करतोय अराऊंड तेरा नोव्हेंबरला तेरा नोव्हेंबरला तर सर या बॅच मध्ये काय काय असेल बॅच ऑनलाईन पद्धतीने असेल की बॅच ऑफलाईन पद्धतीने असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया बघा बॅचचं नाव असेल विजेता बॅच नाईन ही बॅच दोन्ही पद्धतीने असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर येथे येऊन ऑफलाईन करायचं आशे विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ऑफलाईन देखील असेल ज्या विद्यार्थ्यांना सर घरूनच किंवा मी कुठेतरी दुसरी तयारी चालू आहे मी अंडर ग्रॅज्युएट आहे अजून ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा सर मी जॉब करतोय म्हणून मला ऑनलाईन करायचं मी संभाजीनगरला येऊ शकत नाही अशी विद्यार्थी ही बॅच ऑनलाईन पद्धतीने करू शकता ऑनलाईन पद्धतीने करू शकता तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे बॅच असेल आपली बॅच चालू होते तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बॅचचा टाइम असेल सकाळी साडेसात सकाळी साडेसात ते बारा डेली बेसिसवर चारही लेक्शन होतील क्वांट रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस सोबत सोबत अग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर अग्रिकल्चर ग्रॅज्युएटला डेली पाच लेक्चर यामध्ये असतील म्हणजे सगळ्याच गोष्टींची तयारी करून घेतली जाते आपल्याला क्वांट असेल रिजनिंग असेल इंग्लिश असेल जनरल अवेअरनेस असेल आणि अग्रिकल्चर असेल असं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटसाठी पाच विषयांची तयारी आणि नॉर्मल ग्रॅज्युएटसाठी चारही विषयांची तयारी या केस मध्ये करून घेतली जाईल मग सर बॅच चे फीचर्स काय काय असतील किंवा बॅच मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील पहिलाचा मुद्दा बॅच ऑनलाईन पद्धतीने असेल बॅच ऑफलाईन पद्धतीने असेल बॅचचा टाईम सकाळी साडेसात ते दुपारी बारा वाजेपर्यंत असेल त्याच्यानंतर सर काही महत्वाच्या गोष्टी सारथी एज्युकेशन फोकस कोणकोणत्या गोष्टींवर करते किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला याच्या अंतर्गत भेटतील पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑल सब्जेक्ट टीचिंग प्रत्येक सब्जेक्टची टीचिंग मग त्यामध्ये मी तुम्हाला म्हणतो कॉन्ट आहे रिझनिंग आहे इंग्लिश आहे आणि जनरल अवेअरनेस आहे हे चार विषय तर प्रत्येकासाठी कॉमन आहे या चारही सब्जेक्टची टीचिंग प्लस अग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी अग्री ह्या सगळ्या सब्जेक्टची टीचिंग सर फक्त टीचिंग का नाही प्री ची तयारी ची तयारी इंटरव्ह्यूची तयारी अशी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशा सगळ्या गोष्टींची तयारी याच्या माध्यमातून करून घेतल्या जाईल म्हणजे फक्त तुमचा प्रीचाच अभ्यास करून घेतला बाकी तुम्ही बघा फक्त मेन्सचा अभ्यास करून घेतला बाकी तुम्ही बघा असं नाही तुमची प्री प्लस मेन्स सोबत सोबत ची तयारी तुमचे मॉक इंटरव्यूज फायनल सिलेक्शन होईपर्यंत डॉक्युमेंटेशन पर्यंतची पण पूर्ण जबाबदारी टीम त्यानंतर तुम्हाला रिझनिंग सारख्या सब्जेक्ट मध्ये डेली होमवर्क दिला जातो तो, तो होमवर्क तुमचा डेली चेक केला जातो पर्सनल काउन्सिलिंग असते डाऊट क्लिअरिंग असते म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून डाऊट क्लिअरिंगच्या माध्यमातून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता सोबत सोबत विचार केला असतात तर टेस्ट अँड अॅनॅलिसिस तुमचे होते म्हणजे आपल्याला तीन वेगवेगळ्या फेजमधून जावं लागतं पहिलं लर्निंग सेकंड प्रॅक्टिस आणि थर्ड टेस्ट अँड अनालिसिस तुम्ही प्रॉपर एकदा सगळे विषय शिकले आणि तिची प्रॉपर प्रॅक्टिस केली तर त्याच्यानंतर तुम्ही ह्या फेजमध्ये जातात टेस्ट अनालिसिस तर टेस्ट अनालिसिस पण तुमच्याकडून करून घेतल्या जातात सोबत सोबत तुम्हाला ते दिल्या पण जातात तसं मी पुढे सांगाल सार्थी एज्युकेशन तुम्हाला काय काय देत त्यानंतर सर स्पेशल फोकस ऑन मेन्स एक्झाम कारण सगळ्यात महत्वाची एक्झाम असते ती म्हणजे मेन्स कारण तिच्यावर आपलं फायनल सिलेक्शन असतं म्हणून आम्ही प्रॉपरली फोकस करतो मेन्स एक्झामला बिफोर एक्झाम म्हणजे जी कोणती एक्झाम असेल प्रीचे एक्झाम असतील किंवा मेन्स एक्झाम असतील बिफोर एक्झाम मेगा रिव्हिजन सेशन होतात जर तुम्ही चॅनल बघितलं ज्या युट्यूब चॅनलवर बघताय एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर युट्यूबवर आहे आणि जवळपास तेराशे पेक्षा जास्त व्हिडिओ युट्यूबवर आहेत तेराशे पेक्षा जास्त तेरा म्हणजे एक हजार तीनशे पेक्षा जास्त लेक्चर्स फक्त युट्यूबच्या माध्यमातून घेतलेले तर हे सगळे मेगा रिव्हिजन सेशन तुम्हाला त्या माध्यमातून पाहायला भेटतात सोबत सोबत सर प्री झाली मेन झाली इंटरव्ह्यूचं गायडन्स असतं आणि महत्त्वाचे म्हणजे मॉक इंटरव्ह्यू असतात फायनल इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर ऑफिसर लेवलला इंटरव्ह्यू असतात क्लिरिकल लेवलला फक्त प्री आणि मेन्स असतं म्हणजे बँकमध्ये दोन प्रकारचे जॉब असतात एक क्लिरिकलचा एक ऑफिसरचा ऑफिसरच्या केसमध्ये तुम्हाला प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू दिसेल क्लिरिकलच्या <Clerical> केसमध्ये प्री आणि मेन्स दिसेल पण मग ऑफिसरच्या केसमध्ये जो इंटरव्यू पार्ट आहे तर तुम्हाला त्या फायनल इंटरव्यू जाण्याच्या अगोदर चार पाच वेळेस आम्ही तुमचा इंटरव्यू तो घेतो तुम्हाला त्या प्रकारचं प्रॉपर गायडन्स केलं जातं तुमचे मॉक इंटरव्यू घेतले जातात मग तुम्हाला इंटरव्यूला पाठवलं जातं सेल्फ गिव्हन एक्झाम एनालिसिस आजही आम्ही पाचही लोक आजही स्टील आजही आम्ही पाचही लोक डेली बेसिसवर ज्या काही एक्झाम असतात प्रत्येक सॅटरडे संडेला ते एक्झाम आम्ही देतो सेल्फ गिवन एक्झाम एसिस म्हणजे आम्ही स्वतः ती एक्झाम देऊन बाहेर येऊन त्याची त्याचीलिसिस करतो का पेपर पॅटर्न कशा पद्धतीने चेंज होतोय विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने चेंज झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही करून त्या दृष्टिकोनातून सिलेबस बदलवत असतो किंवा सिलेबस त्या हिशोबाने प्रिपेअर करत असतो म्हणून दरवर्षी सारथी एज्युकेशन म्हणून तुम्हाला एक हजार पेक्षा जास्त अधिकारी घडलेले दिसतात मागच्या वर्षी जवळपास अकराशे त्र्याऐंशीच्या आसपास अधिकारी फक्त सारथी एज्युकेशनने घडवले होते सर आता जर पाहिलं सब्जेक्ट कोणकोणते कव्हर कवर होतात तर मी तुम्हाला सुरुवातीला इनिशियल लेवलला सांगितलं तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट फार शून्यातून कव्हर होईल लॉजिकल रिजनिंग असेल इंग्लिश नावाचा सब्जेक्ट असेल जनरल एअरनेस नावाचा सब्जेक्ट असेल आणि ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएससाठी अग्रिकल्चर नावाचं सब्जेक्ट असेल आणि सोबत सोबत त्याचे पाचही पुस्तकं पण तुम्हाला भेटतील हे पुस्तक ह्या पर्टिक्युलर प्रत्येक शिक्षकाने बनवलेले ज्या ते शिक्षकाने ते ते पुस्तक डिझाईन केलेलं आहे म्हणून प्रॉपर कंटेंट त्या बुकमध्ये हे तुम्हाला बॅच मध्ये फ्री भेटतं सर आता बघा व्हॉट अबाउट फॅकल्टी सगळ्यात महत्वाचा रोल येतो हो कोणताही क्लास जॉईन करत असताना किंवा स्पर्धा कि परीक्षेची तयारी करत असताना आपले मार्गदर्शक कसे असावे खरंच तो मार्गदर्शक आहे किंवा जो शिक्षक आपल्याला शिकवतोय हो त्या शिक्षकामध्ये ती क्वालिटी आहे का त्या शिक्षकाने कधी एक्झाम आहे का तो शिक्षक मध्ये पास झालाय का तर तो मला शिकू शकतो म्हणून आम्ही मुद्दामून पहिले तीन दिवस चार दिवस डेमो लेक्चर ठेवतो की तुम्ही या इथं येऊन बसा तुम्ही डेमो लेक्चर बघा तुम्हाला आवडतं का पहा तुम्हाला करमतं का पहा तुमची जिनी होईल का पहा देन ऍडमिशन घ्या सेम ऑनलाईनच्या केसमध्ये डेमो लेक्चर अगोदर चालतात पहिले तीन दिवस म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळाला तुमचे डेमो लेक्चर चालतील ते करा आणि डेमो लेक्चर झाल्यानंतर आपण ॲडमिशन करून देत असतो कारण आम्हाला आमच्याबद्दल तेवढा कॉन्फिडन्स आहे की हो आम्ही त्या गोष्टी प्रॉपर शिकू शकतो मग व्हॉट अबाउट फॅकल्टी सर जे शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत खरंच त्या शिक्षकांमध्ये तेवढी क्वालिटी आहे ते का आणि ते शिक्षक कोण असणारे आणि इथं मी तुम्हाला जे पाच शिक्षक दाखवील तेच पाच शिक्षक तुम्हाला शिकवतील तेच पाच शिक्षक तुम्हाला शिकवतील बघा पहिला विषय येतो महत्त्वाचा म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड तुम्हाला राहुल मिसाळ सर शिकवतात मग आता राहुल मिश्रा सरांबद्दल विचार करा आपण एम एस सी मॅथ एम एस सी मॅथमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत सोबत सिलेक्टेड एज द ऑफिसर इन महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजे आर आर बी जी आहे आर आरबीमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं होतं स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती आता ती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सिले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे झालेली आहे मर्ज झालेली आहे मग त्या स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन झालं होतं सोबत सोबत मल्टिपल सिलेक्शन दरवर्षी होतात मल्टिपल सिलेक्शन दरवर्षी होतात स्टील आजही हे पेपर देतात आणि स्टील आजही यांना आउट ऑफ मार्क त्या एक्झाममध्ये पडतात आजही यांना आउट ऑफ मार्क पड पडतात जर विद्यार्थ्यांना विचार तुम्ही क्वांटिटेट्यू ॲप्टिट्यूडबद्दल तर ते तुम्हाला राहुल मिसाल सरांचं नाव सांगतील कारण एकदम शून्य त्याच्यातून एकदम सर्वसामान्य विद्यार्थ्याला त्या उंचीपर्यंत कसं पोचवायचं जसं रिचिंग टू द लास्ट माईल त्यांचं ध्येय की बाबांनो मला त्या वर्गातल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचायचे रिचिंग टू द लास्ट माईल जर ते पोरग डेव्हलप झालं ते पोरग शिकलं तर पूर्ण क्लास शिकणारे मला त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवायचे म्हणून एकदम सर्वसामान्य विद्यार्थ्यापासून तर एकदम हुशार पोरापर्यंत सगळ्या विषया सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि त्या पद्धतीने की ज्यांना कळेल म्हणून एकदम शून्यातून कोणची तयारी एकदम ऍडव्हान्स लेवलपर्यंत करून घेतात आणि मला नाही वाटत सध्याला महाराष्ट्रामध्ये किंवा नॅशनल लेवलला पण त्यांच्या एवढं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड लेक्चर किंवा त्यांच्या एवढं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची तयारी कोणता एखादा शिक्षक करून घेत असेल म्हणून आजही स्टील पेपर देतात सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी जवळपास नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत ते अवेलेबल असतात आम्ही इथे अवेलेबल असतो तर त्यांच्याबद्दल विचार करता वेगवेगळ्या बँकांमध्ये सिलेक्शन झालेले सोडून दिले मग इकडे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल मागच्या अकरा वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे म्हणजे जेव्हा आय बी पी ची सुरुवात झाली होती तेव्हापासून म्हणजे दोन हजार अकरा बाराला जेव्हा आयबीपीएस चालू झालं तेव्हापासून पेपर देऊन दोन हजार तेरा चौदापासून तेरापासून टीचिंग फील्डमध्ये सोबत सोबत अ कम्प्लीट बुक ऑफ द क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यू फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे बुक त्यांनी बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल हे तुम्हाला शिकवतील सर पुढची फॅकल्टी येते लॉजिकल रिझनिंगची ज्ञानदेव वराडे सर जर तुम्ही समाजामध्ये विचारलं किंवा तुम्हाला विद्यार्थी सांगितलं एकदा जर तुम्ही यांच्याकडून रिजनिंग शिकले तर पुन्हा पुन्हा रिजनिंग शिकायची गरज पडत नाही एकदाच तुम्ही चार साडेचार महिने प्रॉपर रिजनिंग शिका त्याच्यानंतर तुम्ही कधीही पेपर द्या दोन वर्षांनी द्या तीन वर्षांनी द्या चार वर्षेन द्या तुम्हाला त्या एक्झाम मध्ये मिनिमम पस्तीस पैकी पंचवीस प्लस तीस प्लस बत्तीस प्लस चौतीस प्लस, प्लस, प्लस मार्क पडतील ही त्यांची खासियत आहे मग रिझनिंगची एकदम सखोल तयारी करून घेण्याची जबाबदारी ज्ञानदेव वराडे सरांची असतात स्टील आजही ते एक्झाम देतात आणि अशी कोणतीच एक्झाम नाही का ज्या एक्झाममध्ये ते फेल झाले असतील म्हणजे जेवढ्या काही एक्झाम आय ने कंडक्ट केल्या त्या सगळ्या एक्झाममध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं सगळ्या एक्झाममध्ये जरी त्यांचं एम बी ए फायनान्स झालेलं असेल यूजीसी नीट क्वालिफाईड असेल सोबत सोबत एचडीएफसी बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर होते महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे मध्ये डबल एओ म्हणून सिलेक्शन झालेलं आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे एवढेच नाही अजून मल्टिपल सिलेक्शन झालेले स्टील आजही ते पेपर देतात स्टील आजही ते पेपर जातात आजही विद्यार्थ्यांकडून त्या प्रकारचा होमवर्क करून घेतात विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी होमवर्क केल्याशिवाय लेक्चर हॉलमध्ये एंट्री देत नाही तर या सगळ्या गोष्टी हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स मुळे विद्यार्थी सक्सेस होतात आणि ते सक्सेस करून घेण्याची जबाबदारी ते स्वतः घेतात सोबत सोबत विचार केला सर टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या तेरा वर्षापासून आहे म्हणजे हे पण दोन हजार अकरा पासून ह्या फील्डमध्ये काम करतात आणि ऑथर ऑफ द लॉजिकल रिजनिंग प्रॅक्टिस वर्कबुक आणि त्यांचं एक लॉजिकल रिजनिंगचं पुस्तक आहे ते पुस्तक सोबत सोबत त्यांच्याकडून दिलं जातं म्हणजे हे सर तुम्हाला लॉजिकल रिजनिंग शिकवतील सर त्यानंतर विचार केला आपण बद्दलचा प्रदीप वरडे सर आता ऍक्च्युअल बद्दल विचार केला तर इंग्लिश ही लँग्वेज आहे इंग्लिश ही लँग्वेज आहे असं कन्सेप्च्युअल मुद्द नाही का स्टेप वाईज उत्तर आणू शकतो इंग्लिश आपलं रिजनिंगचं स्टेप वाईज उत्तर राहू शकतो इंग्लिश लँग्वेज हे थोडीशी इम्प्रूव व्हायला हो किंवा डेव्हलप करायला वेळ लागतो पण ऍक्च्युअल पेपर, कि पेपर कौन -कौन कसा येतो किंवा पेपरमध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जातात आणि त्याला कसं टॅकल करायचं ते क्वेश्चन कसे सोडवायची हा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे किंवा प्रत्येकच वाक्य तुम्हाला कळलं पाहिजे असं अजिबात नाही पण त्या क्वेश्चनला मी कशाप्रकारे टॅकल करू शकतो ऑप्शन कशाप्रकारे इलिमिनेट करू शकतो आणि त्या क्वेश्चनचं कशाप्रकारे उत्तर देऊ शकतो तर ह्या गोष्टी एकदम प्रॉपर पद्धतीने मग ग्रामर असेल किंवा अंडरस्टँडेबल इंग्लिश असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर सोल्युशन तुम्हाला प्रदीप वराडे सर देतील त्यांचं एम बी ए पुणे युनिव्हर्सिटीमधून झालंय नऊ वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव त्यांना पण आहे सर्टिफाईड ट्रेनर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सोबत सोबत तुम्हाला हे इंग्लिश विषय पण शिकवतील त्यानंतर येतो आपण जनरल अवेअरनेस नावाच्या सब्जेक्टवर मी स्वतः तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो युट्यूबवर भरपूर लेक्चर अवेलेबल आहे माझे तुम्ही ते कोणतंही बघू शकता त्यातून तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल की ऍक्च्युअल शिकवण्याची पद्धत कशी असते किंवा शिकवण्याची मेथड कशी आहे मागच्या सहा वर्षापासून मी या पिढीमध्ये मागच्या सहा वर्षापासून मी तुम्हाला जनरल अवेअरनेस त्या केसमध्ये शिकवतोय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मात झालंय पुणे मधून जनरल अवेअरनेस फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे माझं बुक आहे आजही मी पेपर देतो प्रत्येक पेपरचे क्वेश्चन त्या पद्धतीने बाहेर लिहून आणतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगतो की कशा पद्धतीने पेपर पॅटर्न बदलतोय आणि कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे जनरल अवेअरनेसचा विचार केला तर जनरल अवेअरनेस खूप मोठा सब्जेक्ट आहे ज्याला लिमिटेशन्स नाहीये ज्याला कोणताही प्रॉपर सिलेबस नाही आहे पण त्या पद्धतीने आपण तो सिलेबस डिझाईन केला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये गोडी निर्माण करून देण्याची जबाबदारी माझी आहे ही तुम्हाला डेमो लेक्चरमध्ये समजेलच डेमो लेक्चर आता हे चार विषय मी आतापर्यंत सांगितले हे सर्वांसाठी असतात मग तू कोणताही ग्रॅज्युएट असो कोणत्याही शाखेचा पदवीधर असो पण याच्या व्यतिरिक्त ते एक सब्जेक्ट असतो फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला तुम्हाला एक एक्झाम्पल एक्स्ट्रा असते एफ ओ अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर मग सर आता जर सिद्धेश्वर कोंगे सरांबद्दल बोललं हे तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतात सारथी एज्युकेशनला ऍग्रीकल्चरचे माहेरघर म्हटलं जातं कारण दरवर्षी ज्या काही आयबीपीएसच्या जागा ऑल इंडिया लेव्हलला येतात मी म्हणतो ऑल इंडिया लेवलला महाराष्ट्रातला जवळपास वीस टक्के वाटा तो वीस चे वीस टक्के वाटा फक्त एज्युकेशन म्हणून असतो म्हणजे दरवर्षी मिनिमम शंभर पेक्षा जास्त एफ ओ फक्त एज्युकेशन घडवते पूर्ण महाराष्ट्रातून जेवढे एफ ओ आहेत त्यातले जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के एफ ओ सारथी म्हणून लेवलचे वीस टक्के एफ ओ सारथी म्हणून असतात मग सर एग्रिकल्चरची एकदम शून्यातून तयारी करून घ्यायची म्हणजे लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट पोल्ट्री फिशरी अॅनिमल हसबंड्री सॉइल सायन्स एग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे असे मायनर सब्जेक्ट पासून मेजर सब्जेक्टची तयारी एकदम आणि त्या सब्जेक्टमध्ये गोडी कशी निर्माण करायची हा त्यांचा शिकवण्याचा हातखंड आहे युट्यूबर पण बघू शकता असे सिद्धेश्वर कोंगे सर ज्यांचं ते बँक ऑफ इंडियामध्ये एक एक्स म्हणजे याच्या अगोदर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर होते जॉब सोडून ते तुम्हाला शिकवत कॉम्प्रिहेन्सिव कॉम्प्रिहेंसिव्ह हे त्यांचं पुस्तके मार्केटमध्ये खूप चालतं आणि मागच्या नऊ वर्षापासून त्यांनाही शिकवण्याचा अनुभव आहे तर ही पूर्ण टीम सारखी ही पूर्ण पाच लोकांची टीम सारते जी तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करल तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी म्हणून हे पाच लोकांमध्ये तेवढी क्वालिटी ग ते लोक तुम्हाला यशस्वी करू शकता म्हणून सारथी एज्युकेशन बेस्ट किंवा सार्थ एज्युकेशन जॉईन करावं आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही डेमो लेक्चर बघावे तुम्ही युट्यूबवरचे लेक्चर बघावे तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारावं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमची डिसिजन घ्यावी त्यानंतर सर मी फक्त प्री आणि मेन्स बद्दल नाही बोलत मी तुम्हाला सांगितलं स्पेशल इंटरव्ह्यू सेशन असतात म्हणजे मेन्स झाल्यानंतर प्रॉपर तुमची इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाते त्याच्यानंतर आपण विचार केला मग तुमचे मॉक इंटरव्ह्यू असतील किंवा इंटरव्ह्यू गायडन्स असेल या सगळ्या गोष्टी या माध्यमातून करून घेतल्या जातात त्यानंतर सर थोडंसं पुढे जाऊया हो हे पाच विषयांचे पुस्तके क्वालिटी स्टडी मटेरियल फॉर द टीम सारखी एकदम अपडेटेड पुस्तक आहे बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे हे तुम्हाला त्या बॅच मध्ये फ्री भेटतात मग रिजनिंगचं पुस्तक असेल ॲग्रिकल्चरच्या मुलाला एग्रिकल्चर असेल जनरल अवेअरनेस असेल क्वांटिटी ऍप्टिट्यूट असेल किंवा इंग्लिश असेल हे सर्वच बुक त्यानंतर क्लासची लायब्ररी पण तुम्ही त्याचा पण यूज करू शकता याच्यात वेगवेगळे इंग्लिशचे बुक आहे ते तुम्ही वाचू शकता हे आपले क्लासरूम असेल किंवा कॉम्प्युटर लॅब असेल किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी अशा स्टडी रूम असतील ह्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल असतात टेस्टचं पोर्टल आहे याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट देऊ शकता हे सगळं तुम्हाला त्या फीजमध्ये भेटतं मी फीज वगैरे सांगाल पुढं आहे पण हे सगळं प्री भेटतं तुम्हाला सारथीकडून सर एफर्ट्स टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ द वीक स्टुडंट वीक स्टुडंट जे त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेतात तर डेडिकेटेड प्रॅक्टिस टेस्ट फॉर द वीक स्टुडंट वीक स्टुडंटला वेगळ्या प्रॅक्टिस टेस्ट अलाव करून द्या जात्या एक वर्षाची व्हॅलिडिटी असते ऍडमिशनची रेकॉर्डेड लेक्चर फॉर द ऑफलाईन स्टुडंट्स ऑल्सो ह्या गोष्टी तुम्ही तुम्हाला पुढे सांगणार पर्सनल काउन्सलिंग असेल डेडिकेटेड ॲप फॉर द क्लास ह्या वेगळ्या गोष्टी दिल्या जातात आता येतो महत्वाच्या मुद्द्यावर ऑनलाईन जर ऍडमिशन घेतलं तर कोणकोणत्या गोष्टी भेटतील ऑफलाईन ऍडमिशन घेतलं तर कोणकोणत्या गोष्टी भेटतील ऑनलाईनची फीज काय आणि ऑफलाईनची फीज काय आणि कशा प्रकारे बॅच असेल बघा आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांना विजेता बॅच नाईन जी आपली लाईव्ह लेक्चर असतील सोबत सोबत ते लेक्चर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऍपवर अव्हेलेबल असतील ॲपवर लाईव्ह लेक्चर होतील आणि ते रेकॉर्डेड मध्ये वर्षभर तुमच्या ॲपवर अवेलेबल राहील तुम्ही एकदा दोनदा तीनदा बघू शकता आडदा टू फोर सेवन नावाची टेस्ट सिरीज तुम्हाला दिली जाते क्लासकडून पूर्ण वर्षभरासाठी याच्यामध्ये हजारो टेस्ट असतात इंडिया लेवलला तुमची कॉम्पिटिशन तुम्हाला कळते पर्सनल काउन्सलिंग टेलिकॉ टेलिफोन थ्रू होते डाउट क्लिअरिंग तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर होते सर स्टडी मटेरियल पाचही विषयांची पुस्तकं तुम्हाला कुरिअरने घरी येतात ॲडमिशन झाल्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर पाचवी विषयांची पुस्तकं तुम्हाला कुरिअरने घरी येतात सोबत सोबत क्लासरूम नोट्स पी डी एफ फॉर्मॅटमध्ये क्लासरूमच्या नोट्स पी डी एफमध्ये भेटतात आणि तुमची पूर्ण व्हॅलिटी असते एक वर्षाची पूर्ण व्हॅलिटी असते तुमची एक वर्षांची सर त्याच्यानंतर मी थोडंसं पुढं गेलो थोडंसं पुढं गेलो हे झालं ऑनलाईन स्टुडंटसाठी सर ऑफलाईनसाठी काय काय फीचर्स आहेत एक तर कम्प्लीट ऑफलाईन बॅच असेल ऑनलाईन लेक्चरचं पण ऍक्सेस असेल म्हणजे ऑफलाईनच्या मुलांना एक ऍडेड ऍडव्हानेज असा आहे ऑफलाइन टीचिंग तर भेटेलच भेटल पण रोजचे लेक्चर सायंकाळी तुमच्या ॲपवर पण ॲड होतील म्हणजे तू दोन दिवस गावाकडे गेला तू घरून लेक्चर करू शकतो एखाद दिवशी आजारी आहे तू आलास नाही तू घरून लेक्चर करू शकतो सर मला एक कन्सेप्ट क्लासमध्ये कळाली नाही मी घरी बसून पुन्हा संध्याकाळी ती कन्सेप्ट डबल पाहू शकतो तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन टीचिंग सोबत सोबत ऑनलाईनचा पण ॲक्सेस दिला जातो म्हणजे जे लेक्चर आम्ही लेक्चर हॉलमध्ये घेतले ते तशाच तसे तुम्हाला पुन्हा ऑनलाईनमध्ये पण भेटतात तुम्हाला ते डबल पाहिजे तर तुम्ही पाऊ पण शकता प्री ऑनलाइन टेस्ट तुम्हाला पण 8247 ची टेस्ट सीरीज भेटते ज्याच्या मध्ये हजारो टेस्ट अवेलेबल असतात आणि जे तुम्ही देऊ शकता वर्षभर सर प्रिंटेड बुक विथ डिटेल सोल्यूशन प्रिंटेड पुस्तक म्हणजे पाचवी विषयांचे पुस्तक तुम्हालाही ऍडमिशन केल्या केल्या लगेचच भेटतात डाउट क्लिअरिंग फॅकल्टीज आम्ही दिवसभर इथे अवेलेबल आहे तुम्ही आम्हाला कोणताही डाउट विचारू शकता नो प्रॉब्लम आम्ही तुमचा डाउट सोडवेल एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल साठी तुम्हाला वेगवेगळ्या पीडीएफ दिले जातात वेगवेगळ्या एफ क्लासकडून प्रोवाईड केल्या जातात सर टॉपिक वाईज क्विज मोबाईल ऍपवर होते व्हॅलिटी पूर्ण एक वर्षांची असते व्हॅलिडिटी पूर्ण एक वर्षाची आहे आम्ही म्हणतानी म्हणतो एक वर्षाची व्हॅलिडिटी पण कन्सिडर करताना ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ह्या पद्धतीने कन्सिडर केलं जातं की तुमचं सिलेक्शन होईपर्यंत आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टी वाचून रोखवत नाही किंवा थांबवत नाही की तुम्ही थांबा तुम्ही नाही करू शकत तुमचं वर्ष झालंय आम्ही फक्त म्हणतानी म्हणतो व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे पण सपोर्ट तुम्हाला आमचा लाईफ टाईम आहे फायनल सिलेक्शन होईपर्यंत तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारू शकता जुन्या विद्यार्थ्यांना विचारू शकता क्लासची बॅग तुम्हाला भेटते हे ऑफलाईन विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी भेटतात म्हणजे टेस्ट सिरीज भेटतं क्लासची बॅग भेटते क्लासची पुस्तकं भेटतात ऑनलाइन लेक्चरचा ऍक्सेस भेटतो ऑफलाईन लेक्चर तर असतं जास्त सोबत सोबत क्लासची लॅब पण आहे क्लासची लॅब पण आहे तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू शकता कॉम्प्युटर लॅब पण आहे त्या कॉम्प्युटर लॅबचा पण तुम्ही यूज करू शकता ह्या गोष्टी पण ऑफलाईन स्टुडंटसाठी आहे फक्त सर एवढंच नाही लॅब आहे कॉम्प्युटर लॅब आहे यावाल्या गोष्टी पण ऑफलाईन स्टुडंटसाठी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टुडंटसाठी असतात सर मला ऑनलाईन बॅच जॉईन करायची तर फीज किती मला ऑफलाईन बॅच जॉईन करायची तर फीज किती सर ऑनलाइन बॅच जॉईन करायची मला आणि त्या केसमध्ये जर मी विचार केला मला फक्त चारच विषय म्हणजे माझं अॅग्रिकल्चर नाही आहे मला कॉन्ट प्लस एल आर प्लस इंग्लिश प्लस जी ए असे चार विषय तर त्या केसमध्ये फीज असते बारा हजार रुपये त्याला मी म्हणतो जनरल बँकिंग सर माझं अॅग्रिकल्चर पण आहे मला पाच विषयांची तयारी करायची फीज आहे पंधरा हजार रुपये फीज आहे पंधरा हजार रुपये चार विषयांची तयारी करायची म्हणजे सर मी बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग किंवा अजून वेगळं ग्रॅज्युएशन आहे तर माझ्यासाठी जनरल बँकिंग आहे फीज बारा हजार रुपये सर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे पाच विषय येतात फीज आहे पंधरा हजार रुपये स्टूडेंट स्टुडंटसाठी सर मला ऑफलाईनला यायचं आहे त्या केसमध्ये फीज आहे एकदाच भरली तर पंचवीस हजार रुपये इन्स्टॉलमेंटमध्ये भरली तर सत्तावीस हजार रुपये पण मोस्टली मुलं एकदाच भरून टाकतात म्हणून पंचवीस हजार रुपये फीज आहे आपली ऑफलाईन बॅचची ऑफलाईन बॅचची फीस पंचवीस हजार रुपये वर्षभराची व्हॅलिटी पण सपोर्ट लाईफ टाईम पास होईल सपोर्ट केला जाईल इकडं पण वर्षभराची तुम्हाला त्या केसमध्ये व्हॅलिडिटी असेल सर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढचा मुद्दा होतो अबाउट पुणे ब्रांच सेम बॅच जी आहे ही पुण्यामध्ये पण चालू होईल फक्त पुण्यामध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट असतं म्हणजे मुद्दा असा आहे का सेम जे काही गोष्टी इथं आम्ही शिकवलं जाईल त्या सेम टू सेम पुण्यामध्ये दिसतात तर लाईव्ह ब्रॉडकास्ट पुण्यामध्ये असतं तर याच्याबद्दलची पुण्याबद्दलची एक शेपरेट व्हिडिओ पण आम्ही बनवून टाकू पण सेम बॅच पुण्यामध्ये पण चालू होईल त्यानंतर विचार केला आपण बॅच स्टार्ट कधी होणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला बॅच चालू होईल मोस्टली त्या दिवशी वेनसडे असेल बुधवार असेल त्या दिवशी बॅच चालू होईल बॅचचा टाइम टाईम हा सकाळी साडेसात ते बारा असेल साडेसात ते, ते बारा असे डेली चार लेक्चर सकाळच्या स्लॉटमध्ये आणि ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्या स्लॉटमध्ये एक अॅग्रिकल्चरचा लेक्चर ह्या हिशोबाने बॅच सकाळी साडेसात वाजता असेल नवीन बॅच ज्याला मी म्हणतो विजेता बॅच नाही विजेता बॅच नाही हाऊ टू परचेस बॅच सध्या तर लगेच परचेस करायची गरज नाही पण ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन आहे असे विद्यार्थी डायरेक्ट संभाजीनगरला येऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन आहे असे विद्यार्थी डायरेक्ट संभाजीनगरला येऊ शकता तेरा नोव्हेंबरला आहे तुम्ही अकरा बारा नोव्हेंबरला दहा अकरा बारा नोव्हेंबरला इथून राहा इथून तुमची राहण्याची व्यवस्था करा तेरा तुम तारखेपासून तुम्ही सकाळी लेक्चर चालू करा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आहे असे विद्यार्थ्यांनी सारथी एज्युकेशन नावाचं हे आपलं ऍप आहे प्ले स्टोअरला हे वाला ऍप इन्स्टॉल करून ठेवा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचेस दिसतील सध्या लगेचच परचेस केल्या तरी चालतील गरज नाही लगेच परचेस करण्याची गरज नाही जेव्हा बॅच चालू केल्या तरी चालतील कोर्स मध्ये गेले तर तुम्हाला अजून इकडं आल्या नसतील पण येतील पुढच्या अर्ध्या दिवसात विजेता बॅच जनरल बँकिंग आणि विजेता बॅच नाईन जनरल बँकिंग वाला पार्ट तुम्हाला ह्या वर अशा पद्धतीने दिसेल त्याच्यानंतर सर मी थोडस पुढे गेलो सोबत सोबत अधिक माहितीसाठी सारथी एज्युकेशन नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ज्याला पंचेचाळीस ते शेचाळीस हजार स्टुडंट्स सारथी एज्युकेशन ह्याच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या चॅनल एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे याच्यावर भरपूर फ्रीमध्ये व्हिडिओ येतात वेगवेगळ्या ॲडबद्दलचे वे व्हिडिओ वे येतात सोबत सोबत बँकांच्या वॅकन्सीज कधी येतात त्यासाठी कसं अप्लाय करायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही क्लासरूममध्येही सांगतो सोबत सोबत युट्यूब चॅनलला पण सांगतो म्हणून हे युट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर ऑनलाईन विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर डायरेक्ट युट्यूबवर चालू होतील ऑफलाईन विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर संभाजीनगर येथे तेरा तारखेपासून सकाळी साडेसात वाजता तुम्हाला पाठ चालू होईल तो ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी ह्या पद्धतीने ऑनलाईनच्या विद्यार्थ्याने ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला अधिक माहितीसाठी हा क्लासचा नंबर आहे शहाऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर सत्तर या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता टेक्निकल हेल्प असेल ॲपबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर हा एक नंबर आहे शिव सरांचा बहात्तर एकसष्ट पंच्याण्णव बासष्ट बहात्तर याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तर चालेल मग भेटूया आपण आफ्टर दिवाळी तेरा नोव्हेंबरला आपल्या नवीन बॅचमध्ये विजेता बॅच नाईनमध्ये तोपर्यंत चलो बाय बाय धन्यवाद